माणगावमध्ये तिथेही याचं आंदोलन सुरू झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गावागावामध्ये आता ग्रामसभेचे ठराव घेण्याचं काम सुरू झालेलं आहे. अखेरी हे जनतेच्या मताचं सरकार नाही असंच लोकांच्या भावना आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहेत. नाना, तुम्ही आता मार्केटवर जाणार आहेत, ऑलरेडी भाजपचे सुद्धा काही नेत्यांची सभा तिथं आहे, त्यामुळे कुठेतरी परिस्थिती जी आहे ती तिथं कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकतो असं सांगितलं जाते. काही नाही, त्यांनी आता सकाळी ते लोक आहे, दुपारी आम्ही जाणार आहे, त्याला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न काय? आखरी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं कामच समजा भाजप करायला निघाली असेल आणि लोकांच्या मताच्या अधिकाराला चोरायचं त्यांनी ठरवलं असेल तर ते कायदा सुव्यवस्था बिघडवतील. खरं तर या सगळ्या व्यवस्थेमध्ये एक गोष्ट समजली पाहिजे की जनभावना त्या आहेत आणि हे जनतेतून निवडून आलेलं सरकार हे आपल्याला स्वतःला म्हणतात आहेत. त्यांचा एक आमदार शपथ घेताना सांगतो की मी निवडून आलेलो नाही, तरी तो शपथ घेतो, त्याला कळतच नाही की मी लोकांचा एवढा विरोध असताना मी कसा निवडून आलेलो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ शकत नाही. त्या ठिकाणी जनभावना काय आहेत ते बघण्यासाठी मी या ठिकाणी त्या ठिकाणी चाललेलो आहे. महाराष्ट्रातही आपण पाहिलं असेल की आज रायगड जिल्ह्यामध्ये माणगावमध्ये तिथेही याचं आंदोलन सुरू झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गावागावामध्ये आता ग्रामसभेचे ठराव घेण्याचं काम सुरू झालेलं आहे. अखेरी हे जनतेच्या मताचं सरकार नाही असंच लोकांच्या भावना आहे. मुंबईमध्ये काल एक मोठी दुर्घटना रात्री घडली, बसचा अपघात झाला आणि त्यामध्ये जवळपास 7 लोक ठार झालेले आहेत आणि 50 अधिक जे आहेत ते गंभीर जखमी आहेत. ही जी बस आहे, हे सगळे चालक जे आहेत ते कॉन्ट्रॅक्टवर असल्याचं समोर येतं. आम्ही सरकारला वारंवार सांगत आहे की रेग्युलर पदं भरली गेली पाहिजेत, पण सरकार ऐकायला तयार नाही आणि अजून पुन्हा सरकारने कंत्राटी भरती करायची सुरुवात केलेली आहे असं कळत आहे. पण राज्याच्या आताचे मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री असताना एक वर्षाच्या पहिले यांनी सांगितलं की महाराष्ट्रात कंत्राटी भरती होणार नाही. आता त्याचं पालन व्हावं आणि लोकांच्या जीवितांचं रक्षण व्हावं. कुर्ल्यामध्ये झालेली घटना ही साधारण घटना नाही आहे. काम चलाऊ जी व्यवस्था जी मानसिकता जी सरकार असते त्या सरकारचं हे पाप आहे आणि त्याच्यामुळे ही घटना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याला जबाबदार कोण? व्यवस्थाच आहे, सरकारची व्यवस्थाच याला दोषी आहे आणि त्याच्यामुळे सरकारच्या मानसिकतेचा दोष आहे हा. आणि म्हणून निर्दोष लोकांचा जीव काल त्या ठिकाणी गेला. अनेक लोक हॉस्पिटलमध्ये भरती आहेत, अनेकांच्या गाड्या तुटफूट झालेल्या आहेत. तर ही जी मानसिकता जी सरकारची आहे त्या मानसिकतेचा दोष आहे आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांना हे सगळे 4 लोक याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत. आता 7 झाले. कर्नाटकमध्ये सावरकरांची प्रतिमा काढल्यामुळे काँग्रेसवरती कुठेतरी विरोधक निशाण साधताना पाहायला मिळतात. बघा, तिथं काय चाललं मला माहिती नाही आहे, त्याच्यामुळे मी त्यातली प्रतिक्रिया देणार. पण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि तरुणांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे देशाचे प्रधानमंत्री जगाचं काही भांडणं झाली तर तिथं समझोता करायला निघतात. तर सीमा भागामधला हा प्रश्न आहे, एवढे सक्षम प्रधानमंत्री आहे ते असे प्रश्न सोडवत का नाही? कशाला हे असे प्रश्न चिकळवतात? हे सगळे प्रश्न या ठिकाणी आहेत. कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ बसताना पाहायला मिळत नाही. काल अध्यक्षांचं स्वागत करायला ठाकरे गट नव्हते, तुम्ही होते, त्यामुळे कुठेतरी अंतर्गत सुद्धा वाद सुरू आहे. 2 दिवसापूर्वी सतीश चिन्ह पाहायला मिळालं. मला ते कशासाठी गेले का नव्हते त्यांचं मला अजून माहिती नाही, त्याच्यामुळे त्यापद्धती काही बोलणीच झालेली नाही. आणि महाराष्ट्रामध्ये परंपरा राहिलेली आहे की विधानसभेचा अध्यक्ष हा निर्विरोध निवडून द्यावं लागतं, त्या परंपरेला सगळ्यांनी सन्मान केला पाहिजे. ठाकरेंनी सुद्धा आलं पाहिजे नव्हतं? ते कुठे गेलेत, काय गेलेत, कशासाठी गेलेत त्याची माहिती मला नाही, त्याच्यामुळे मी प्रतिक्रिया देणार. त्यांचे नेते म्हणतात की आम्ही काँग्रेसला ऑलरेडी सांगितलं होतं का आपल्याला जायचं नाही म्हणून, तरी काँग्रेसचे नेते जाऊन बसले आर त्यामध्ये. माझ्याशी बोलू नाही. आता आपण महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ते का गेले नाही ते मला माहीत नाही, मात्र महाराष्ट्राची परंपरा आहे त्यामुळे त्यांनी जे आहे ते कशामुळे गेले नाही माझं काही बोलणं झालं असं मला म्हणताना पाहायला मिळत आहेत. राजेश सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.